उदगीर शहरातील खाजगी शिकवणी संचालकांच्या पीटीए प्रायव्हेट टीचर्स असोसिएशनची मासिक बैठक व माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे यांच्या 61 वृक्षवाटपाचा कार्यक्रम उदगीर येथील नैवेद्यम हॉटेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हा पीटीएचे प्रमुख सल्लागार शेटकर केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्राध्यापक सिद्धराम शेटकर यांनी केलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीटीएचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक गोपाळकृष्ण घोडके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयजी निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन उदगीर विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण भोळे, प्राध्यापक प्रदीप वीरकपाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्राध्यापक सिद्धराम शेटकर यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतानंतर वृक्षवाटपाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उदगीर शहरातील खाजगी शिकवणी संचालकांच्या वतीने विजयजी निटुरे यांची लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व प्राध्यापक प्रवीण भोळे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन शिंदे सर यांनी केले तर आभार या कार्यक्रमाचे आयोजक सिद्धराम शेटकर यांनी मानले. एका छत्राखाली एका विचाराने एकत्र आले हे अत्यंत महत्वाचे. सर बोलता बोलता हसत खेळत सांगितले की आम्ही क्लासेस घेतो, स्पर्धा करतो, पण हसत खेळत हे अत्यंत महत्वाचं आहे. असं निकोप वातावरण आपल्या उदागीर बाबाच्या नगरीमध्ये आहे आणि हे असंच शेवट असावं अशी माझी मनिषी आहे. म्हणजे माणसानं जिद्द परिश्रम करायची तयारी ठेवल्यानंतर मोठं होता येतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे ज्याला नम्र राहता येतं त्यालाच मोठं होता येतं. स्पर्धा करा, बिलकुल करा, पण असंच खेळत करा हे निकोप वातावरण करावं. गोपाळ कृष्ण घोडके सारखा आपल्याला पदाधिकारी लाभलेला आहे. ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सोनं होते याचा मला तुमच्या समोर मी बोलावं इतपत अजून मी मोठा झालो नाही असं मला वाटतं सर. पण एवढाच या प्रसंगी बोलतो असं लातूरला लातूर पॅटर्न पडलं असं मोठे गावकर सर असतील जे काय बोलचे सर असतील लातूरचे भविष्यात उदगीर पॅटर्न तुमच्या नेतृत्वामध्ये मिळवला आणि उदगीरची परंपरा शिक्षणाकडे बदलत जावं ते तुम्ही करू शकता करत आले. तुम्ही भविष्य घडू शकता उदगीरचं. उद्या तुम्हाला जिथं कुठं मदत वाटेल जिथं कुठं तुम्हाला अडचणी गंभीरपणे तुम्ही आमच्यासोबत सांगायला मला इथं बोलून माझाही सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. पुढील भविष्यातही तुमचा पाठिंबा तुमचं बळ मला सदैव भेटतो. तुम्हालाही तुमच्या कार्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरंतर जे काय श्रीमती आहे किंवा देश राज्य आपला जिल्हा आपला तालुका घडवायचा असेल तर ते शिक्षणातूनच घडणार. कोणता उद्योगपती ठीक आहे उद्योगपती उद्योग जर आणला त्याचा विकास होईल पण मूळ बेसिक शिक्षणात ते तुम्ही ते काम करता. भविष्यामध्ये अनेक माझे आमदार खासदार मित्र आहे हे सरकारमध्ये ते टीका करणं मला काही योग्य वाटतंय पण अनेक कायदे ते आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ते जरी कायदे आणले तर आम्ही आणले तरी कायदे तर विजय निटोरे साहेब आप युवकाचे जिल्हाध्यक्ष आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत तेही असतील आम्ही असेल किंवा इथल्या सर्व व्यासपीठावरचे लोक असतील आम्ही प्रचंड मोठं आंदोलन करून तुमच्या बाजूला रस्ता करून राहतो. मी निवडणुकीपुरतंच फक्त राजकारण करतो आणि राहिलेला वेळ माझा समाजकारणाचा. मी सुद्धा अत्यंत एका गरीब कुटुंबातून आलो. माझे आईवडील गेले 14 वाढले आणि मला माहित आहे की शिक्षणातून प्रगती होती. कोणता नेता किंवा कोणता मोठा माणूस आपल्या घराची प्रगती करू शकत नाही ते फक्त शिक्षणातून होते. म्हणून मी दरवर्षी माझ्या कुवतीप्रमाणे 10 मुलांना शाळा शिकवण्याचं काम त्याची फीस असेल सगळं काम करतो. म्हणून तुमच्या क्लासमध्ये एवढे जवळ आहोत एकमेकांना पाहिजे एकमेकाची भूक भागत नाही एवढंच नाही तर महिन्यात 2 महिने जर भेट नाही झाली तर एकमेकाला चुंबळ होते असे सगळे मित्र आम्ही एकत्र आलो. आम्ही राज्य संघटनेची संलग्न होतो. आम्ही इथे कोणतंही पक्ष नाही. आम्ही आमदार भालेराव साहेबांचाही सत्कार करतो. सर्वप्रथम
पक्षीय चांगले काम करणाऱ्या माणसांचा आम्ही सन्मान करण्याचं काम करतो. बसवराज बापट साहेबांनाही आम्ही पीटीएला निमंत्रित केलं होतं. पण भाऊ आम्ही सुटले आहोत. 20-22 हजार मुलांना उकीलच्या घडवण्याचं काम ही तज्ञ मंडळी करतात. या मंडळींनी मनातून जर एखादी गोष्ट ठरवली तर ती मात्र झालीशिवाय राहणार. आणि ते काय ठरवणार आहे, समोरच्या माणसांचं वर्तन बघून ठरवणार आहे. असेल उंटाचा तालुका म्हणायची उंटाचा. आज कोणताही अधिकारी उदगीरला बदली करून घेऊ इच्छितो कारण उदगीरचा झालेला विकास आहे हा काही एका रात्रीत होत नाही. आणि ते करण्यामागे जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो सावकारचा आहे आणि त्यांचाच वारसा पुढे विजय चालवत आहेत. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि